नमस्कार मित्रांनो, आताच मिळालेल्या अपडेटनुसार शिक्षक पात्रता परीक्षा 2018 मधील परीक्षेचे हॉल तिकीट सध्या वेबसाईटवर उपलब्ध झाले असून आपण आपल्या लॉग इनवर जाऊन तिथे आपला पासवर्ड व रजिस्ट्रेशन ID टाकून आपले हॉल तिकीट प्राप्त करून घेऊ शकता. लक्षात ठेवा की सदरील परीक्षा ही अगोदर 8 जुलै रोजी होणार होती, पण 8 जुलै रोजी बऱ्याच परीक्षा येत असल्यामुळे त्या परीक्षेची तारीख बदलून 8 जुलै ऐवजी 15 जुलै करण्यात आली आणि सदरील परीक्षांसाठीचे हॉल तिकीट आजपासून साईडवर उपलब्ध असून ते आपण आपल्या लॉग इन ID मध्ये जाऊन उपलब्ध करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे सदरील परीक्षा म्हणजे 15 जुलै रोजी ही परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेचे दोन्ही पेपर ही 15 जुलै म्हणजे एकाच दिवशी होणार असून पहिला पेपर हा सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत होईल आणि शिक्षक पात्रता परीक्षेचा दुसरा पेपर हा दुपारी 2 ते 4:30 अशा प्रकारे घेण्यात येईल आणि सदरील हॉल तिकीट साईटवर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन सुद्धा आपण सदरील हॉल तिकीट उपलब्ध करून घेऊ शकता, डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेबद्दलचं हे अपडेट होतं आणि अशाच अपडेटसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपली प्रश्न मतं प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. बाय.